आहे आमचे प्रतिनिधी कल्पेश गायकवाड यांनी. 25 डिसेंबर म्हणजे येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस. हा दिवस संपूर्ण जगभरात संपूर्ण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधव या दिवशी आपल्या प्रार्थनास्थळी एकत्र येऊन हा पवित्र दिवस साजरा करतो. याच अनुषंगाने आपण आलो आहोत सातारा येथील 166 वर्ष जुने असलेल्या टिळक मेमोरियल चर्चमध्ये. या इथे आपण पाहू शकतो सर्व समस्त ख्रिस्ती बांधव एकत्र जमले आहेत. सर्वच जाती धर्मियांचे लोक इथे एकत्रित जमलेले आहेत. टिळक मेमोरियल चर्च आपल्या मागे आहे. आपण वेगवेगळ्या विद्युत रोषणाईने आपला हा टिळक मेमोरियल चर्च सजवण्यात आलेला आहे व आजूबाजूचा परिसर देखील संपूर्ण रोषणाईने लक्क केलेला आहे. आनंद वाटतो की नाताळ आम्ही यासाठी साजरा करतो की समस्त ख्रिस्ती जन किंवा प्रभूश्वर विश्वास ठेवणारे समस्त लोक हे पुरे विश्वास ठेवतात की येशू 2000 वर्षापूर्वी संपूर्ण मानवजातीसाठी त्यांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून या जगामध्ये आलेला आणि तो कोणा ख्रिश्चन फक्त लोकांसाठीच आला नाही तर संपूर्ण जगासाठी आला. देवाचं एक महत्त्वाचं वचन असं सांगतं की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्व काळचं जीवन स्वर्गामध्ये म्हणजे ज्याला आम्ही मुक्ती मोक्ष उद्धार म्हणतो तो प्राप्त व्हावा. आणि हे पहा की येशू हा धर्म स्थापायला कधी आलेला नाही. येशूमध्ये जीवन आहे आणि ते सर्व काळचं जीवन आहे जे बाप क्षमेनंतर आम्हाला प्राप्त होतो ह्यासाठी येशू आलेला आहे. म्हणून जरी लोकांचे काही समज असलं की येशू हा ख्रिश्चन लोकांचा देव आहे तर नाही प्रियानो, येशू हा प्रत्येक मनुष्यासाठी आलेला आहे आणि तो पूर्ण देव आहे आणि पूर्ण मनुष्य आहे. म्हणून तो आपल्या वचनामध्ये कधी कधी बायबलमध्ये स्वतःला मानवाचा पुत्र असं म्हणून त्याने स्वतःला संबोधित केलेलं आहे. तो देवाचा पुत्र आहेच आहे परंतु तो मानवाचाही पुत्र आहे म्हणजे संपूर्ण मानव म्हणून आहे. म्हणून आम्ही ज्यावेळेस आम्ही हा विश्वास ठेवतो की प्रभू येशू माझ्या पापासाठी या जगात आला, क्रूस खांबावर मेला, उरला गेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला, तत्क्षणी आम्हाला हा उद्धार मुक्तिमोक्ष प्राप्त होतो आणि ह्या मुफ्त देणगी दिली परमेश्वर. पहा, यासाठी काही कर्म करायची आवश्यकता नाही, काही देणंघेणं करण्याची आवश्यकता नाही किंवा एखादे भक्त की स्वतःला त्रास करून घेतात तसंही काही करून घेण्याची गरज नाही. तर परमेश्वरानं मनुष्यासाठी जे केलेलं आहे त्याच्यावर केवळ संपूर्ण अंतकरणानं विश्वास ज्यावेळेस कोणी ठेवतो कुठल्याही वयोगटातला कुठलाही स्त्री पुरुष वृद्ध आणि त्या जेव्हा जर विश्वास ठेवतो तत्क्षणी तो उद्धार ते नवीन जीवन स्वर्गामध्ये प्रवेश जवळ जसं काय स्वर्ग प्रवेशासाठी पासपोर्ट आम्हाला प्राप्त होतो. आणि हे अतिशय अद्भुत असं आध्यात्मिक जीवन आहे की जसं की ते जीवन ईश्वर विश्वासाने सुरू झाल्यानंतर जसे एक घाणेरड्या आळीचं सुंदर फुलपाखरूमध्ये रूपांतर होतं किंवा अमावस्येच्या चंद्राच्या कोरीचं संपूर्ण विलोभनीय पौर्णिमेच्या चंद्रामध्ये रूपांतर होतं किंवा एक गुलाबाच्या बीचं नंतर कालांतराने संपूर्ण असा डवरलेला गुलाब तयार होतो तसं हे आध्यात्मिक जीवन आहे की जे गौरवातून गौरवाकडे नेतं, आम्हाला सामर्थ्यातून सामर्थ्याकडे नेतं आणि खरोखरच आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जातो. म्हणून आम्ही ईश्वर विश्वास ठेवणारा मनुष्य जरी रोज दिवसेंदिवस म्हातारा होत असला तरी तो आत्मिकदृष्ट्या रोज बलवान तरुण आणि तरुण होतो असतो. म्हणजे म्हणून हे जे विश्वासाचं जीवन आहे ह्याच्यात आत्मिक म्हातारपण कधीच नाही. या दिवशी आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो तत्क्षणी हा आत्मिक प्रवास, हा उद्धाराचा प्रवास, हा मोक्षाचा प्रवास सुरू होतो आणि ही एक अतिशय अद्भुत असे एकमेवत्व आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाहायला मिळतं आणि म्हणूनच आज जगामध्ये असंख्य लोक त्याचे
अनुयायी आहे. पण मी जाताना तुम्हाला सर्वात अति महत्त्वाची गोष्ट सांगत आहे की आज इशू कुठे गवाणीमध्ये त्या देखाव्यामध्ये नाही आहे किंवा कुठे कुठल्या मूर्तीमध्ये नाही किंवा कुठल्या चित्रामध्ये तो नाही, तर आता येत इशू आज स्वर्गामध्ये सिंहासनावर पित्याच्या शेजारी बसला आणि तिथं तो प्रत्येक मनुष्यासाठी प्रार्थना करतो पित्याकडे की त्या मिळाल्या व्यक्तीसाठी प्राण दिलेले किंवा क्षमा. त्याचबरोबर तो ह्या जगामध्ये परत आपलं राज्य स्थापन येणार आहे आणि त्याच्या राज्यामध्ये असं म्हटलं की सर्वत्र सुख शांती समाधान आनंद असेल, मरण नसणार आहे, दुःख नसणार आहे, आत्महत्या नसणार आहे, आतंकवाद नसणार आहे आणि हनेडाई व्यसनबाजी नसणार आहे, हिंसा नसणार आहे, खून नसणार आहे आणि प्रेमाचा अभाव असं नसणार आहे. तर येशूच्या राज्यामध्ये सर्वत्र आनंदी आनंद असणार आहे. आणि जसं आम्ही आज पाहतो की मनुष्याच्या राज्यामध्ये सर्व प्रकारचं दुःख आहे, नोकरी नाही आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे, आतंकवाद आहे, व्यसनाधीनतेने तर तरुण पिढीला बर्बाद करायचं ठरवलेलं आहे. अशा वेळेस आम्ही कोणाकडे पाहायचं असेल, कोण हा आम्हाला असा आध्यात्मिक मार्गदर्शक आहे किंवा गुरु आहे या सर्व संकटातून बाहेर काढेल, तर यानं मला सांगू द्या की येशू हा प्रभू येशू ख्रिस्त हाच तो पूर्ण देव आणि पूर्ण मनुष्य आहे आणि संपूर्ण मानवजातीची आशा. मित्र म्हणेन केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे प्रभू येशू ख्रिस्त आहे. पहा मला सांगू द्या की मनुष्याच्या सर्व समस्येचं सर्व दुःखाचं कारण हे त्याच्यामधील असलेलं पाप आहे. जोपर्यंत या पापाचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही सुखी जीवन जगू शकतो. आणि पापाचा निकाल कसा लागतो, तर ईश्वरी सिद्धांत असा आहे किंवा नियम असा आहे की पापाच्या शालनासाठी किंवा क्षमेसाठी एक पवित्र रक्त सांडावं लागतं. येशूच्या आधी प्राण्याचं रक्त सांडलं जायचं, जसं की कोकरा कोला पारवा मेंढा जे ते आपल्या पद्धतीप्रमाणे ते पाडत असेल, परंतु त्याची पण मनुष्याने सवय केल्यानंतर परमेश्वर पित्याने मनुष्याच्या उद्धारासाठी मनुष्याचंच पवित्र रक्त सांडायचं ठरवलं आणि ते येशूने 2000 वर्षापूर्वी आम्हा प्रत्येक मनुष्यासाठी सांडलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही तो त्याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आमच्यातील पापाचं सामर्थ्य जातो, आमच्यामध्ये ती प्रेम शांती समाधान आनंद दैवी गुण प्राप्त होतात आम्हाला आणि आम्ही दैवी मनुष्य म्हणून जगायला एक नवीन मनुष्य म्हणून जीवायला आणि जुनं जे आमच्यामध्ये आहे वाईट गोष्टी जे आमच्या पहिल्या आईवडिलाकडून आलेले आदाम हवेकडनं आलेल्या गोष्टी त्याचा नाश आणि तो हळूहळू म्हणून एक विश्वासणारा प्रभू ईश्वरील स्वतःचं जीवन बदलू शकतो, स्वतःचं कुटुंब बदलू शकतो, समाज बदलू शकतो आणि राष्ट्र बदलू शकतो. म्हणून येशून म्हटले की तुम्ही जगाचा प्रकाश आहात, तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात. तो पहिल्यांदा म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे आणि नंतर तो त्याच्या विश्वासणारा म्हणतो की तुम्ही जगाचा प्रकाश आहे. आणि या जगामध्ये सर्वत्र अंधार असताना प्रभू येशूवरील प्रभू येशूची शिकवण ही आम्हा प्रत्येकासाठी प्रकाश आहे, आम्हासाठी एक वैभवी आशा आहे. येशू म्हणतो तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. पहा मिठाचा गुणधर्म आहे की सर्व काही सडण्यापासून नाश होण्यापासून वाचवणे. मीठ हे पांढरं शुभ्र असतं, मीठ हे चव आणतं, मीठ हे जेवणामध्ये अतिशय अल्प प्रमाणात असतं. तसेच पाहतात तसेच लोक येशूवर विश्वास ठेवणारे लोक खरा विश्वास ठेवणारे लोक ह्या जगात फार थोडे आहेत, परंतु ते थोडेच ह्या जगाला नाशापासून वाचवण्यास समर्थ आहे. म्हणून येशूचा आम्ही अभ्यास करूया आणि बायबलमध्ये त्याला शोध द्या बायबलमध्ये आणि त्याचं खरोखरच त्याचं जीवन आम्ही अभ्यासूया आणि खरोखरच प्रत्येक व्यक्तीला उद्धार मुक्ती मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला सांगावं असं वाटत. तर जन्म उत्सवाच्या शुभेच्छा खरोखर तुम्हाला प्रत्येकावर ऐकणाऱ्या आणि बघणाऱ्या हा येशूच्या शुभवार्तेचा प्रकाश त्यांच्या अंतकरणात जीवनात संपतो, त्यांना उद्धार प्राप्त होतो, त्यांना मुक्ती मोक्ष प्राप्त होतो आणि येशू जेव्हा राज्य करेल त्या राज्यात आम्ही सर्वजण भेटू आणि मिळू आणि एकत्र आनंद करू असं मी अशी तुमच्याविषयी माझी प्रभू येशूकडे प्रार्थना आहे आणि प्रार्थना आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. मी अंकिता आनंदा दराने, मी आता FY BSc ची स्टुडंट आहे. इकडे सकाळपासून कार्यक्रम चालू आहेत क्रिसमसचे आणि क्रिसमसच्या निमित्ताने इथे बरेच जण आलेले आहेत, इकडे उपस्थित आहेत. तुम्हाला गर्दी तर दिसतच असेल, पण क्रिसमस म्हणजे काय आणि क्रिसमसचं महत्त्व काय ह्याच्याविषयी मी थोडंसं सांगणार आहे. क्रिसमस म्हणजे येशू ख्रिस्त ज्या दिवशी जन्माला आला तो दिवस आपण क्रिसमस म्हणून साजरा करतो. क्रिसमसची तयारी इकडे सकाळपासून चालू आहे, सकाळपासून प्रार्थना, सकाळपासून आराधना, वॉर्शिप सगळं चालू आहे. सकाळपासून लोकांची गर्दी देखील भरपूर आहे आणि
या दिवसाचं जे महत्व आहे, येशू ख्रिस्ताच्या जन्माचं जे महत्व आहे, ते लोकांना लवकरात लवकर कळावं, कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावं म्हणून आम्ही आज सगळे इथे जमलेलो आहोत आणि सगळ्यांना देवाची सुवार्ता सांगत आहोत. देवाची गोष्ट आज आम्ही या दिवशी सगळ्यांना सांगणार आहोत आणि हे ख्रिसमसचं जे महत्व आहे ते खूप जास्त आहे, कारण येशू ख्रिस्ताने लोकांना म्हणजे पापा आपली पापापासून सुटका व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताने जन्म घेतला पृथ्वीवरती आणि हा तो दिवस आहे म्हणून आम्ही सगळेजण इथे साजरा करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हा सर्वांचे सलाम. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये पण त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. वा प्रियांनो, येशू ख्रिस्त हा या जगात 2000 वर्षापूर्वी आला. त्यांनी एका गव्हाणीमध्ये जन्म घेतला, एका स्त्रीद्वारे त्यांनी जन्म घेतला. मानवाच्या पापासाठी त्याला या जगामध्ये पाठवण्यास आलं. आपल्या हातांनी वाईट काम केले म्हणून त्याच्या हातावर खेळ ठोकले गेले, आमच्या पायांनी वाईट काम केले म्हणून त्याच्या पायावरती खेळ ठोकण्यात आले, आपल्या मनात सतत वाईट विचार होते म्हणून त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट घातला. पण त्यांनी आपल्यावर कधी न संपणाऱ्या प्रेमाने प्रीती केली आहे, त्याचं प्रेम सागरापेक्षाही खोल आहे. आणि आम्ही आज ख्रिसमस म्हणजे येशूचा जन्मदिवस साजरा करत आहोत. 2000 वर्षापूर्वी जे त्यांनी मानवजातीसाठी जन्म घेतला, जगाचा उद्धारासाठी, जगाच्या कारणासाठी, ते आम्ही तुम्हाला सांगू इच्छित आहे. पुन्हा एकदा विश यू ऑल अ मेरी ख्रिसमस अँड अ हॅपी न्यू ईयर. आप सबको बहुत बहुत जय मसीह की और क्रिसमस की बहुत बहुत बधाइयाँ. मेरा नाम है आशीष, मैं दिल्ली से हूँ और मैं ट्रांसवर रेडियो नाम के एक संस्था के साथ परमेश्वर का वचन लोगों में बांटने का काम करता हूँ. तो क्रिसमस हम सब जानते हैं, बड़ा दिन बोलते हैं हम नॉर्थ इंडिया में, और हम सब जानते हैं कि बड़े सालों से सब लोग हर साल इस उत्सव को बड़े धूमधाम से मनाया जाता है. बट ऐसा क्यों है, ऐसा क्यों है कि हर साल सारे ईसाई सारे क्रिश्चियंस मिलकर इस त्यौहार को इतने जोश से इतने हर्ष से मनाते हैं? इसकी बात एक बहुत बहुत सिंपल सा रीज़न है इसका. हम इस त्यौहार को मनाते हैं क्योंकि ये एक उस प्रोसेस को स्टार्ट करता है जो परमेश्वर और इंसान को वापस से कनेक्ट करता है. हमारे पापों की वजह से हम परमेश्वर से अलग हो गए थे, लेकिन जब क्रिसमस ने बड़े दिन पर यीशु मसीह ने जब जन्म लिया तो उन्होंने उस कार्य को, इंसान को परमेश्वर से फिर से जोड़ने का जो काम है उसको वापस से शुरुआत की, उसकी फिर से शुरुआत की, उस कनेक्शन को वापस से कनेक्ट करने के लिए, ठीक करने के लिए उसने शुरुआत की. इसलिए क्रिसमस का हमारे जीवन में इतना बड़ा महत्व है. क्रिसमस हमारे लिए सिर्फ एक दूसरे को गिफ्ट देना या सांता क्लॉस या पेड़ को सजाना नहीं है. क्रिसमस का मतलब हमारे लिए है वो आशा, वो शांति, वो प्यार जो परमेश्वर ने हमारे लिए दिया है. तो इसके साथ आप सभी को हमारी तरफ से बहुत बहुत क्रिसमस की बधाइयाँ. मेरी क्रिसमस हैप्पी क्रिसमस टू यू.
आज 25 डिसेंबर परमेश्वराचा जन्मदिन, येशू ख्रिस्ताचा जन्मदिन, त्याबद्दल मी तुम्हाला दोन शब्द सांगते. आज परमेश्वराच्या जन्मदिनाबद्दल आम्ही सर्वजण एकत्र चर्चमध्ये येतो आणि जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताची आम्ही साक्ष सांगतो. ते सर्व लोक इथे जमतात, विधर्मी, ख्रिश्चन सर्वजण ह्याच्यामध्ये सहभाग होतात. त्यामुळे मी प्रभूला धन्यवाद देते. प्रभू, मी आपल्यासाठी त्याचं स्वतःचं रक्त सांडलं आणि त्याने आपलं क्रूसावर बली दिला ह्यासाठी की योहान 3 मध्ये परमेश्वराचं असं वचन सांगतं की परमेश्वर सांगतो की कोणाचाही नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावा. सर्व सातारकरांना टिळक मेमोरियल चर्च सातारा यांच्यातर्फे नाताळाच्या, तेच म्हणजे ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा. वी विश यू अ मेरी हॅपी ख्रिसमस. थँक्यू.